त्याच्यामध्ये पण असंच काहीतरी घडलंय. तर आम्ही जाऊ द्या त्या गोष्टी केलं, त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही 5-6 लाख रुपये टाकलेले. सो काही होगा जिसने आपल्या साथ बोरा किया. आय बिलीव्ह ऑन कर्मा, आणि कर्मा खरंच सगळं काही दाखवतात. गणपती बाप्पा सर्वात मोठी सर्वात लॅगिंग गॅलरी ही आपली दाखव. आणि मी जाम खुश आहे की एवढं मोठं स्वप्न होतं घर घेण्याचं, आणि घर घेतलं तर घेतलं आणि ते पण एवढं मोठं घेतलं, जाम भारी वाटत. हा आहे आमचा बेडरूम, बॉब अँड कोबल. हा आमचा बेडरूम, बेडरूम छोटा वाटत असेल पण बनल्यावर जाम भारी होणार आहे. हा डोर का काढलाय ते नाही सांगणार, ते सरप्राइझिंग आहे. आणि हा एवढा मोठा एरिया इकडे तुम्हाला बघायला भेटतोय, किचनचे आणि बाथरूमचे टाइल्स वगैरे बघायला आलोय. सो हे गाइस वेलकम बॅक टू बॉब अँड कोमल यूट्यूब चॅनल, तुमचं परत एकदा नव्याने स्वागत आहे आपल्या चॅनल मध्ये. आणि आजचा ब्लॉग तुम्हाला माहिती काय आहे, थंबनेल मात्र समजला असेल. आणि आम्हाला हे सांगण्यात खूप आनंद होत आहे की फायनली आम्ही आमचं स्वप्नाचं घर बोलताय, स्वप्नाचं घर घेतलंय आणि घेऊन घेऊन डायरेक्ट 1 crore, बापरे 1 crore घर घेतलंय आणि जाम भारी वाटतंय आणि जाम हॅपी आहे मी. 1 crore सांगण्याच्या मागे सुद्धा एक रिझन आहे. मला वाटलं की शॉप वगैरे करतात पण त्याच्या मागे एक रिझन आहे, ते मी सांगेल रिझन काय आहे तो. आणि तुम्ही पूर्णपणे घर बघालच, आता आपला इंट्रो चालू आहे, पूर्णपणे घर चालू आहे. आणि हा व्लॉग आपला 4 महिन्या आधीपासून 4 नाही 6 महिने खूप दिवस झाले, 5 महिन्यापासून चालू आहे. रजिस्ट्रेशन पासून, कामांपासून, कामाची सुरुवात पासून, इंटेरियरचं सगळ्या काही गोष्टी, थोड्याफार गोष्टी, सगळ्या काही गोष्टी आम्ही घेतलेल्या आहेत या व्लॉग मध्ये, तुम्हाला पुढे बघायला भेटेलच. आणि अजून काय बोलणार, त्याआधी आपण व्लॉग स्टार्ट करू. हा सो लेट स्टार्ट. लाईक करो, शेअर करो आणि सबस्क्राईब करणे भूलना नाही भाई लोग अपने ये यूट्यूब चॅनल को. आणि या व्लॉगला खूप प्रेम द्या खूप. ओके, तर 1 crore बोलण्या मागे एकच रिझन आहे, आम्ही जेव्हा स्टार्टिंगला रिलेशनशिप मध्ये आलेलो, म्हणजेच लगभग 1-2 महिने झालेले, तेव्हा बॉबी बोललेला की ना माझं स्वप्न आहे की आपण लग्न करू ना आणि आपण जेव्हा घर घेऊ आपलं स्वतःचं, तर आपलं 1 crore+ घर हवंय मला. म्हणजे आधीपासून असं स्वप्न होतं की घेईल घर तर करोडाच्या आसपास किंवा करोडाच्या वरती. मला अजून मला शपथ असं वाटलेलं तेव्हापासून की घेईल तर मी करोड पर्यंत घेईल, नाहीतर नको मला असं. येस, आणि मला तो मुवमेंट सुद्धा आठवतो की बॉबी कुठे बोललेला असं, आम्ही कॅब मधून चाललेलो, मला सगळं काय आठवत ते बोललेला. आणि तेव्हा मी शॉक झाले, म्हणजे मी एक हसण्यामध्ये घालवलेलं की 1 crore बापरे, म्हणजे त्यावेळेस आणि आता सुद्धा खूप आहे, पण त्यावेळेस म्हणजे 1 lakh खूप होतो. 4 वर्ष 1 crore म्हणजे डोक्याच्या वरती. आणि तेव्हा आम्ही रिसेंटली आमची जी स्कूटी आहे ती दोघांनी मिळून घेतलेली, आणि तेव्हा 5000 काहीतरी हप्ता होता महिन्याचा. आणि मी सांगितलेलं हिला की कोमल आपण 5000 दर महिन्याला भरू शकतो का आणि भरू का आपण, की मला जाम टेन्शन झालेलं. आणि तेव्हा मी बोललेलो 1 crore घर घेईल, तेव्हा मला खूप म्हणजे खूप मोठं वाटत होतं. आता पण ती गोष्ट मोठी आहे असं नाही की मोठी नाही आहे ती गोष्ट, पण माझं असं वाटलं, मला म्हणजे वाईब येत होते की मी घेऊ शकतो आणि मी घेईल. आणि त्या गोष्टीसाठी सिरियसली सांगतो गाईज, आम्ही 4 वर्ष खूप 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 मेहनत केली. एक बोलतात ना की आपण काही गोष्टीचं स्वप्न बघितलं किंवा आपण ट्राय करतो काय करण्याचं, आपण वाटतं आपल्याला की इम्पॉसिबल आहे, करू शकत नाही, पण आपण ऍटलीस्ट स्वप्न तरी बघतोय. तुम्ही मोठं स्वप्न तरी बघा की आपण कम्प्लीट करू, स्वप्न बघा पण त्याच्या मागे मेहनत पण करा, नुसतं स्वप्न बघून. 1 crore कसं झालं काय झालं ते सांगतो. ऍक्च्युली आपला जो घर आहे तो 75 lakh आहे. ओके, 75 lakh आपलं घर आहे, 2 BHK आणि मोठं आहे, खूप मोठं आहे, 1500 आपला कार्पेट आहे. 75 lakh घर आहे आणि आपण इंटेरियर जो करतोय तो आपल्या इंटेरियरचाच खर्च आपला 25-30 lakh इंटेरियरचा खर्च चालू आहे. खूप भारी बनवतोय, एकदम लॅविश टाईप बनवतोय, कारण आपण पण चिये वैसा घर इसली आपण थोडा लाईफ टाईप बनणार असतो. पहिला घर आहे आणि ते पकडून आपलं 1 crore वरती जातं, 1 crore 5 lakh. देन आपण अजून गोष्टी राहिल्यात, मोठी टीव्ही, 85-inch TV, बाकी एक्सेसरीज,
चिमणी झालं, जे एक्सेसरीज आहेत ते आपल्याला स्वतःहून वेगळे घ्यायचे, होम थिएटर, एसी अँड ऑल या सगळ्या गोष्टीत आहेत, म्हणजे तरी त्याला अजून जातील 500, म्हणजे 1 शेअरच्या वरतीच आपलं चाललंय. सो जाम भारी वाटतंय, 1 शेअर प्लस जाऊ शकत, जाऊ शकताय म्हणजे समजा जाणारच आहे. ओके, तर तुम्हाला माहीतच आहे की आम्ही एवढ्या मोठ्या लॉस मधून बाहेर आलोय, आणि त्याच्यानंतर आम्ही म्हणजे असं नाही की थांबलोय, आम्हाला खूप सारे कमेंट सुद्धा यायचे की तुम्ही आता तिकडनं लॉस झालंय का लगेच आता इकडे हे करायला निघाले, ते करायला, तुम्हाला काही हेच नाही, म्हणजे एकदम निगेटिव्ह कमेंट्स यायचे. पण त्याच्यामध्ये एक शिकण्यासारखं आहे की तुम्ही जर पडला तर तुम्ही परत उठून चालायला शिका, पळायला शिका, कारण कोण येणार नाही तुला, तुम्हाला उठायला आणि धावायला शिकवायला कोण येणार नाही, तुम्हालाच उठायचं आणि तुम्हालाच धावायचं परत पडलात तरी. आणि मोठी गोष्ट की तुम्ही चालताय ना, तर ते ज्या गोष्टी आपल्यासोबत घडल्यात, ज्या आपण ज्याच्यामुळे पडलोय ते विसरून जा, पण त्या माणसाला त्या माणसाला नाही विसरायचं ज्याच्यामुळे आपण पडलोय, त्या माणसाला नेहमी लक्षात ठेवायचं. बाकी मूव्ह ऑन करणं गरजेचं आहे सगळ्या गोष्टीमध्ये, तर आम्ही मूव्ह ऑन झालेलो आहोत आणि आम्ही काही ना काही चालू केलेलं आहे. तर बेकअप अकॅडमी मी चालवते, म्हणजे आम्ही चालवतो, आणि बॉबीसुद्धा त्याच्यामध्ये खूप मोठा पाठिंबा आहे. सगळ्यात मोठी गोष्ट की बॉबीने सिरीज नवीन चालू केलेली आहे, म्हणजे सिरीज चालू आहे, ब्लॉगिंग पण चालू आहे, ब्लॉगिंग पण हल्ली आता मीच करतो, म्हणजे कोमल अकॅडमी मध्ये बिझी असते, ब्लॉगिंग बोला, सिरीजच बोला, त्यानंतर अजून पण आहेत अपकमिंग प्रोजेक्ट चांगले चांगले, ते नंतर सांगेल, त्या सगळ्या गोष्टी बोला. त्यानंतर हे सगळं आमचं काम चालू आहे, कारण कसं आपण बसून नाही राहू शकत भाई, कोण आपल्याला खायला देणार नाही, तुलाच कमवायचं, तुलाच सगळं काय करायचंय, आणि आता डोक्यावर आमच्या एवढा मोठा लोड आहे, आपल्या गाडीचा हप्ता आहे, घराचा हप्ता आहे, खूप मोठा लोड आहे, क्लासेसचं रेंट आहे, या सगळ्या गोष्टी आम्हालाच बघायच्यात, म्हणून आम्ही गप्प नाही बसलोय, कारण हे सगळं आम्हालाच करायचंय. आणि एवढ्याशा वयामध्ये एवढं सगळं करणं नॉट पॉसिबल, खूप लोड आहे, डोक्यावर लोड आहे, पण आम्हाला दिखाते नाहीये, बिकॉज दाखवणं चांगलं नाही वाटत. ते तुम्हाला दिसतंय की आम्ही खूप हॅप्पी आहोत, आम्ही खूप एन्जॉय करतोय आम्ही सगळं, पण त्याच्या मागे किती टेन्शन आणि किती लोड आहे ना ते तुम्हाला माहित नाही, कारण की आमचं एक स्क्रीनिंग हेच आहे की आम्ही तुम्हाला काहीतरी नवीन करून दाखवू, एंटरटेन करू, कारण तुम्हाला एंटरटेन केलं तर तुम्ही आम्हाला प्रेम द्याल, सपोर्ट द्याल, आणि तुमच्या सपोर्टची खरंच खूप गरज आहे. आम्ही खूप हातपाय मारतोय, खूप कामं चालू आहेत, फक्त सपोर्ट करा आणि तुम्ही खरंच सपोर्ट करता, प्रयत्न करू की आम्ही बेस्टच्या बेस्ट देऊ तुम्हाला. आणि खरं तर या घर मागे, घर घेण्याच्या मागे पण तुमचा खूप मोठा हात आहे, तुमचा सपोर्ट आहे, आणि मेहनत करतोय आम्ही पण सपोर्ट तुम्ही करताय. सिरीज असो किंवा घर असो, म्हणजे जेही आम्ही करतो त्याच्या मागे तुमचा खूप मोठा सपोर्ट, आणि आम्ही कधीही विसरणार नाही ही गोष्ट, जे काही आहोत आम्ही तुमच्यामुळे. सिरियसली गाईज, म्हणजे 6 वर्ष आधीपासून जे मी करतो, 6-7 वर्ष झाले असते समजे, 6 वर्ष आधीपासून जे काय करतोय ते तिथून ते इथपर्यंत पोहोचणं सगळं काय तुमच्यामुळे पॉसिबल झालं. तुम्ही मला प्रेम दिला, ढिला प्रेम दिलाय, तुम्ही आम्हाला सपोर्ट केला, तुम्ही आम्हाला बोललात की करत राहा, खूप छान करतोय, अजून नवीन कर, अजून नवीन कर, तिथपासून ते इथपर्यंत पोहोचलोय, आणि आज एवढं मोठं सगळे काही कामं करतोय फक्त तुमच्यामुळेच झाले या सगळ्या गोष्टी. आणि विराटचं हॉटेलचं राहिलं, त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही 5-6 लाख रुपये टाकलेले. सो ते पण गेले, ते पण गेले, शपथ काय नाही, आपल्या साथ जो होता है ना वो दुसऱ्या आय बिलीव्ह ऑन कर्मा, आणि कर्मा खरंच सगळं काही दाखवत आहे आता सुद्धा, आणि मी खूप हॅप्पी आहे की आपण कर्मावर तर विश्वास ठेवतो, कर्म त्यांना दाखवणार. तो हॉटेल तर बंद आहे, विरारचं पण बंद, आता आमचं चालू आहे ते सिरीज, ब्लॉग अँड अकॅडमी. ठीक आहे, पूर्णपणे नीट घर बघा आणि प्रेम द्या. बाय गाईज, लव्ह यू लॉर्ड, खूप खूप प्रेम. नवीन घराची पूजा चालू आहे आमची दसरा निमित्त, किल्ले नव्हते इथे पण जुगाड करून आम्ही किल्ले लावले, आणि हा मधला पार्ट मला वाटतं थोडस असं असं ना कसं वाटत कमल, चल घराची पूजा करूया.
पहिले आम्ही घराची पूजा करतोय, नवीन घराची आपलं काम चालू आहे, घराचं इंटेरियरचं काम चालू आहे माहिती आहे तुम्हाला। तर हार लावला घराला, घराला ओवाळूया, त्यानंतर वापस हळद कुंकू लावू, घराची पूजा करूया, दरवाज्याची पूजा करूया, म्हणजे इथे या वस्तूची पूजा करतो कारण काम चालू आहे ना आपलं। गणपती बाप्पा, ओम साईराम, सर्व देवांची सर्व देवांच्या पाया पडतो। हा घर आपला खूप चांगलं हो हीच इच्छा आहे, आणि खूप चांगलं इंटेरियर वगैरे हो, आणि लवकरात लवकर या घरात राहायला येऊ। मी कुठे ठेवू आता हे? काय जळणार नाही। गाईज, मी ना, मी आणि कोमल तुम्हाला ना पूर्ण घर कसं आहे ते दाखवतो। मी हे बोलत होतो की मी जी व्हिडिओ काढली आहे ना ती उभी व्हिडिओ काढली आहे, आणि मला जमलं नाही, मी थोडं कामामध्ये होतो क्लासेसच्या, तर मला नीट व्हिडिओ काढायला जमली नाही, तर मी आत्ता क्लिप घेतो। थोडेफार चेंजेस झाल्यात आपल्या घरात, मी एक्सप्लेन करतो कसं होतं घर, तर बघा आता घर कसं आणि कसं बनणार आहे ते नंतर बघायला भेटेल, पण आता कसं घर आहे ते मी तुम्हाला दाखवतो। सो आपण आता घरामध्ये एंटर केलं, या आतमध्ये पूर्ण घराची सफारी करत आहोत आम्ही, म्हणजे सवारी करत आहोत। वरती ना बरंच काही काय होतं, पण आपण ते काढून टाकले, रोहित दादानी पूर्ण काढले, शीट होती, पीओपी शीट होती, पीओपी शीट होती काढली, क्लोज होतं, क्लोज होतं, सोडलंय, आणि काय करतो ते आम्ही सांगणार नाही, तुम्ही एंडिंगला बघा ते काय होणार आहे, देन कसं रूम आहे आणि नंतर कसं होईल यासाठी तुम्हाला मी आता दाखवतोय। अजून जी विंडो होती इकडे, इथे अशी क्लोज वाली विंडो होती आपली, हा एवढाच बेडरूम आहे, सॉरी हॉल आहे आपला, आणि ही बाल्कनी आहे, बाल्कनी नंतर जाऊया, हा तर इथे विंडो होती, तर या आतमध्ये वॉशरूम दाखवतो, किचन सुद्धा पूर्ण ओपन केले, पूर्ण असं किचन होतं इकडनं आणि इकडनं, पण ह्याला पूर्ण ओपन केलंय, देन हे सुद्धा तोडलंय, आणि इथे पण काहीतरी होणार आहे ते नंतरच तुम्हाला समजेल, आणि इकडनं पण पूर्ण ओपन केलंय किचन, अजून हे सुद्धा निघेल कदाचित सांगता येत नाही, तर हे पूर्ण मोठं किचन, अजून हे जे वॉशरूम आहे, हा जो वॉशरूम आहे, हे दोन वॉशरूम होते एकत्र, दोन वॉशरूम होते, त्याला आपण तोडून एक मोठा वॉशरूम केलाय पूर्ण, ते दाखवतो मी, त्या साईडनी पण एक डोर होता आणि इथून पण एक डोर आहे। हा आहे आमचा बेडरूम, बॉब अँड कोबल, हा आमचा बेडरूम, बेडरूम छोटा वाटत असेल पण बनल्यावर त्या भारी होणार आहे। हा बेडरूम आहे, ही विंडो आहे, आणि ही दिवस पॅक होती पण ही दिवस तोडली आपण, आणि इथे काय होईल ते मी सांगणार, तुम्ही बघाल त्या शॉप सरप्राईज होईल, आणि ते माझं सगळ्यात मला आवडता भाग आहे, भाग आहे। आपण गॅलरी कडे जाऊया, पहिला घराची सफारी करूया, गॅलरी खूप मोठी आहे, सफारी मध्ये सफारी करूया। हा आहे मास्टर बेडरूम होता, होता इथे वॉशरूम होता, इकडे हा जो डोर आहे मी बोललो ना, दोन वॉशरूम आहे, हा डोर वॉशरूम चा डोर केलाय, आणि इथे पण डोर होता, हा डोर होता, हा त्या साईडची बाल्कनी होती, साईडची बॅक साईडची बाल्कनी, इकडनं आपण ओपन केली आहे, हे नव्हतं, विंडो नव्हता, विंडो नव्हती, हा विंडो नव्हता, हा विंडो आता क्रिएट केलाय, इथे विंडो होता, इथे विंडो होता, इथे इकडचा विंडो काढलाय आणि इकडे ट्रान्सफर केलाय, आणि इथे पॅक होणार आहे, आणि हे पूर्ण पॅक होणार आहे, इथे बाल्कनी नसणार आहे, फक्त एकच साईडची बाल्कनी असणार आहे, आणि या साईडला हा मास्टर बेडरूम आहे, मास्टर बेडरूम आणि समजलं, आणि इथे वॉशरूम समोर होता, आता पॅक केला तो, आणि दोन्ही वॉशरूम मिळून एक केले। आता आपण येऊया मेन म्हणजे गॅलरीकडे, या घराची सगळ्यात खासियत काय माहितीये का तुम्हाला सांगतो, हा आम्ही घर का घेतला असेल, कारण जेवढा मोठा आमचा हा घर आहे ना, तेवढी मोठी गॅलरी, तेवढी मोठी आमची गॅलरी आहे, टोटल जाम भारी यूज करणार, टोटल आपलं 1500 कार्पेट आहे, आणि जाम भारी रूम भेटलाय आम्हाला, आणि जाम हॅप्पी आहे आम्ही, म्हणून आम्ही हा रूम सिलेक्ट करून घेतलाय। एक मिनिट, तर ही बघ अशी गॅलरी आहे आपली, गॅलरी केवढी मोठी आहे बघा, तो हॉल आहे,
सॉरी बेडरूम आहे, त्या बेडरूम पासून ही एवढी मोठी गॅलरी आहे, केवढी मोठी गॅलरी. आणि प्रथम जिथे उभा आहे इकडनं एकदा दाखव. हा डोर का काढलाय ते नाही सांगणार, ते सरप्राइझिंग आहे. आणि एवढा मोठा एरिया इकडे तुम्हाला बघायला मिळतोय. इकडे आम्ही काहीतरी करतोय ते तुम्ही गेस करा, गेस करा आणि जाम भारी होणार. आपण आता गॅलरी कडे येऊया, इकडनं एक लुक दाखवून टाक गॅलरीच्या नावाने. कनेक्टेड आहे पूर्ण गॅलरी, म्हणजे पूर्ण गॅलरीज कनेक्टेड आहे, पूर्ण बेडरूम सोबत हॉल सोबत. थोडं सामान इकडे तिकडे म्हणून थोडस हे होते. सर्वात मोठी सर्वात लॅविश गॅलरी ही आपली दाखव. ही एवढीच नाहीये, ही एवढीच नाहीये, पूर्ण इथपर्यंत आहे हॉल पर्यंत. हे बघा हा हॉल, पूर्ण ही एवढी मोठी गॅलरी आहे. अजून हा किचनचा स्पेस, हा सुद्धा आपला गॅलरीचा डबल आहे, गॅलरी डबल आहे, किचन स्पेस. देन ही हा बेडरूम, त्याच्या पुढे एवढी स्पेस, म्हणजे तिकडे जागा आहे, ही एवढी जागा आहे आणि तेवढी आणि तेवढी. तर हा एवढ्या मोठ्या जागेमध्ये आम्ही काय करतो, ते पूर्ण इंटेरियर डिझायनरला दिलंय आम्ही. आणि खूप भारी डिझाईन करणार आहे, आम्हाला पूर्ण प्लॅन भेटलाय आणि आम्ही असं एक्सायटेड आहोत की कधी हे कम्प्लीट होत. आणि मी एक आता परत चांगली व्हिडिओ घेईल, प्रॉपर असं पूर्ण दाखवायला. मी तुम्हाला एक्सप्लेन तर केलंच आहे, त्यानंतर प्रॉपर अशी व्हिडिओ घेईल, मला अजून समजेल. आणि मी जाम खुश आहे की एवढं मोठं स्वप्न होतं घर घेण्याचं, आणि घर घेतलं तर घेतलं आणि ते पण एवढं मोठं घेतलं, जाम भारी वाटत. याच्या मागची एक स्टोरी पण आहे छोटीशी, ते आपण बघूया. पण आम्ही इथे फक्त घर एक्सप्लेन करायला आलो, घर एक्सप्लेन करतो आता सध्या. पण आम्ही एवढ्या हॅपी आहोत की आमचं म्हणजे ड्रीम जे सगळ्यांचं असतं की एक घर असावं, ते ड्रीम आज कम्प्लीट होत आहे. आणि रोहित दादा हा भाऊ आहे माझा, म्हणजे लहानपणापासून आम्ही सोबत आहे. माझी मामी आहे, मामीची सख्खी बहीण, त्यांचा पोरगा रोहित दादा. आणि इंटेरियरचं काम करतो आणि खूप सारे इंटेरियर केलं दादानी. दादा काय बोलशील का? दादा लाजतो. आणि मी पहिल्यापासून असं ठरवलेलं की मी जेव्हा घर घेईल तर इंटेरियरचं काम दादालाच देईल. आणि सर्व काम आपलं जे पण आहे इंटेरियरचं, पूर्ण आपल्या घराचा नक्षा चेंज दादा करणार आहे. करशील ना दादा? चांगलंच. आणि आता लेआउट वगैरे रेडी केलं आपण, आता बघूया लेआउट. लेआउट आधीच रेडी केलेला आणि आम्हाला माहिती आहे, हे दिसतंय की कसं होणार आहे. घर चांगलं कर आता, दादा तुझ्या हातात आहे आणि तुला दिलंय. आपलं पिंच नाव काय आहे? इंटिरियर मॅन्टॉर. काय? इंटिरियर मॅन्टॉर. इंटिरियर इंटिरियर मॅन्टॉर. पेज बघू शकता दादाचं, पेज सुद्धा आहे आपल्या इंस्टाग्रामला. आणि मला भरोसा आहे दादावर की खूप भारी बनवेल. तुम्ही पण बघा, तुम्ही पण बघा दादाचं वर्क आणि किती भारी करेल तो. चलो आता बघूया पुढे, अजून काम आहे, ते सुद्धा काम आपण घेऊया ब्लॉग मध्ये. बाथरूमचे टाईल्स वगैरे बघायला आलोय. आपली थीम जी आहे ती मी सांगणार नाही, थांबा सांगू नका, म्हणजे समजेल थीम काय. लादे दाखव आता. हा बाई मला
इथे खूप साऱ्या लाद्या आहेत, समजत नाही कुठली चॉईस करू. मला ही आवडली, ही लादी जाम आवडली. हे सब नकली आहे. हा हे रावस आहे भाई. पॉट बेसिन वगैरे पण घ्यायचं आहे. सो मी आज एक हप्त्यानंतर आलोय माझं रूम बघायला की काम आपलं कुठपर्यंत पोहोचलंय. जे तोडफोड केलेली त्याचं प्लॅस्टर झालंय बघा इथे. आणि लाद्या मी काल सिलेक्ट करायला गेलेलो, लाद्यांची व्हिडिओ सुद्धा मी ऍड केली आहे. लादा लागतील आता. आणि वरती आपलं पीबीसीच काम चालू होणार आहे. पीबीसी म्हणजे ह्याच चुन्याची ते ती प्लॅस्टिकवाली नाही घरात कसं प्लॅस्टिक. देन आपले पत्रे लोखंडाचे होते, लोखंडाचे पत्रे होते ते काढून सिमेंटचे पत्रे ह्याच्यासाठी टाकले आहेत की हे लॉंग टाइम टिकतील सुद्धा, कमी खर्च लॉंग टाइम टिकतील पण. आणि पाऊस पडतो ना तेव्हा जास्त ह्याचा आवाज सुद्धा येत नाही. म्हणजे किचन मध्ये पण आपला प्लॅस्टर झालाय. किचन मध्ये पण वर पीबीसीचं काम होईल आता. आणि मी किचनचे लाद्या सुद्धा सिलेक्ट केले आहेत. तिथं काम चालू आहे. हा आमचा बेडरूम आहे, तुम्हाला माहितीच आहे. हा आमचा बेडरूम आहे. हा बेडरूम आमच्यासाठी हा ह्यासाठी सिलेक्ट केले आहे कारण आम्ही इकडनं गेलो की पूर्ण असं लॉंग होतं वॉलड्रॉप. देन इकडनं बाहेर गेलो की बाल्कनी. तू असं तिथपर्यंत वॉलड्रॉप आहे दाखव. रूम एवढा वॉलड्रॉप करतोय. ऍक्च्युली सगळ्यात मोठा बेडरूम बघायला गेला त्या घरात तर हा बेडरूम आहे. आमच्याहून खूप मोठा बेडरूम आहे हा. हा पूर्ण काय काय इथून बाथरूम इथे होतं तर पॅक केलंय. आणि दुसरी गोष्ट ही की हे जे आहे तिकडनं बंद होणार, त्या साईडला जातो तिकडनं बंद होणार कारण तो पूर्ण वॉलड्रॉप आहे तिकडे. तर हे पूर्ण आपण ओपन ठेवतोय. येस, हे पूर्ण ओपन ठेवतोय, घरामध्ये घेतोय. आणि ही जी विंडो आहे ना, त्या विंडोला आपण पूर्ण हे लावतोय, खिडकी लावतोय, स्लायडिंगवाली खिडकी लावतोय पूर्ण. म्हणजे ही एवढी जागा जी आहे ती आपल्या घरात येते. म्हणजे इथे पूर्ण गार्डन एरिया बनवणार आहे आपण सिटिंग वगैरे साठी. कारण मम्मीचा बेडरूम खूप मोठा आहे आणि या साईडला मम्मीचा वॉलड्रॉप येणार आहे. असा असा वॉलड्रॉप आहे. मला वाटतं ना पूर्ण घर फिरायला 5 मिनिटं तरी पाहिजे आपल्याला. पण जाम भारी वाटतं आणि जाम मोठं स्वप्न आमचं पूर्ण होतं. आणि सिरियसली खूप मेहनत लागली आहे एवढं मोठं घर घ्यायला. जे पण आपलं इंटेरियरचं काम चालू आहे ते लोन वगैरे नाही आहे, ते आपण हळूहळू देतोय. माझा भाऊ आहे म्हणून हळूहळू इंटेरियरचं काम आहे त्यामध्ये देतोय. 4 महिन्यात आपलं बनणार आहे पूर्ण. त्याचं चालू आहे पण बाकी घराचं लोन आहे असं. आता एवढं महागातलं घर कसं घेणार, एवढे पैसे कुठे आहेत. काय करतोय? आम्ही आता मीटिंगला आलो संडे. या कामाला चालू होऊन लगभग मला वाटतं 1 महिना होत आला. आणि पीबीसीचं काम चालू होतं तर पीबीसीची पूर्ण फ्रेमिंग केली आहे. दाखव पूर्ण फ्रेमिंग. अजून बाथरूमचं वगैरे थोडंफार काम झालंय. आणि मला वाटतं आता जास्त वेट नको करायला, हा ब्लॉग टाकून देऊ. कारण 1 महिन्यापासून हा ब्लॉग चालू आहे. 1 महिन्यापासून तुम्हाला गुड न्यूज सांगतो. गुड न्यूज तुम्हाला 1 महिन्यापासून सांगतोय. आणि मेन गोष्ट मला वाटतं 1 महिना नाही, रजिस्ट्रेशन वगैरे 4 महिने आधी झाले. 5 महिने झाले. म्हणजे 5 महिन्यापासून ब्लॉग चालू आहे आपला हा. आता मीटिंगला आलोय, मीटिंग करतो. माझ्या बाप्पाला इथं नाही बोलत. ते काम करते, हे पूर्ण बडा वॉर्डरोब करते. ठीक आहे. छोटे 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 क्लिप्स घेतोय. रजिस्ट्रेशन साठी गेलो तेव्हा आम्ही क्लिप घेतली. त्यानंतरपास स्वप्न पूर्ण होते त्या सगळ्या गोष्टी. नाही पूर्ण घराची क्लिप बाकी आहे. आपण घराची क्लिप घेऊ जेव्हा काम चालू होईल. तर आपण इंटेरियरचं काम आज चालू करतोय आणि त्याची पूजा करतो. आणि इंटेरियरचं काम चालू करण्याचा आज पहिला दिवस आहे.
अवतार अवतार इसकी पूजा क्यों की जाती है? बहुत चंदी हथौड़े मारेंगे ना। हाँ हाँ करेंगे बहुत लोग इसके लिए। इतने बोलू ओके तुम्ही पूर्ण वीडियो बघितला असेल की आपल्या घराची प्रोसेस कशी होती कशी नाही। जर आवडला असेल आमचं सगळं काही जे आमचं घर मेन म्हणजे तुम्हाला आवडला असेल आम्हाला तो खूप आवडला आणि तुम्हाला पण आवडला असेल आणि खूप मोठं घर आहे हा ना खरंच जाम मोठं घर आहे आणि खूप भारी सजणार आहे आपलं घर। सो व्लॉग आपण आता इथे एंड करूया भेटू नव्याने नवीन व्लॉग सोबत परत एकदा। तर काय करा कोमल लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि खूप शेअर करा हा व्लॉग आणि लव यू गाईज कीप सपोर्टिंग बाय बाय।